हरे कृष्ण। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी। श्रील प्रभुपादांना आधी प्रार्थना करूया आणि उपोद्घात आपण पुढे वाचायला सुरुवात करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीतेचा हा उपोद्घात वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। तर 14व्या पानावरचं आपण पुढे नवीन पॅरेग्राफ वाचत आहोत। ज्याप्रमाणे जीव हे सनातन आहेत, त्याप्रमाणे भगवंत आणि त्यांचे म्हणजे भगवंतांचे दिव्य धाम दोन्हीही सनातन आहेत, व भगवंत आणि जीव यांचे सनातन धामामध्ये संयुक्तपणे मिलन होणे हे मानवी जीवनाचे पूर्णत्व आहे। तर इथे मानवी जीवनाचं पूर्णत्व काय आहे ते इथे प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात। तर आपला हा जो मानव जन्म आहे तो संपल्यावर, म्हणजे आपण आपला मृत्यू झाल्यावर भगवंतांच्या दिव्यधामात जाणं आणि तिथे सनातन भगवंत जे आहेत त्या भगवंतांना भेटणं आणि नंतर कायम तेथेच राहून भगवंतांच्या धामात राहून भगवंतांची सेवा करून दिव्य आनंदात राहायचं, अशा प्रकारे प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत की आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना आपण काय ध्येय ठेवून जगायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तर भगवत धामात जाण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे काय, भक्ती कशी करायची आहे हे सगळं समजावून सांगत आहे। तर इथे आपण बघितलं की जीव सनातन आहेत, भगवंत सनातन आहेत, नंतर भगवंतांचं धाम आहे तेही सनातन आहे आणि तिथे हा जीव आहे तो भगवंतांना भेटतो। हां, तर भगवंतांची भेट घेणं हेच आपल्या जीवनाचं पूर्णत्व आहे, कारण मग आपण भगवद्धामात जाणार आणि मग तिथे काय काय होतं ते सगळं प्रभुपाद आता आपल्याला स्टेप बाय स्टेप समजावून सांगत आहेत। पुढे वाचूया। जीव हे भगवंतांचे पुत्र असल्या कारणाने भगवंत जीवांबद्दल अत्यंत दयाळू आहेत। तर कसे भगवंतांचे जीव हे पुत्र आहेत हे सांगणारा भगवद्गीतेतला श्लोक इथे प्रभुपाद देत आहेत। भगवद्गीतेमध्ये भगवंत घोषित करतात की सर्व योनिषु अहम बीज प्रदापिता अहम बीज प्रदापिता। तर हा श्लोक आहे भगवद्गीतेचा 14.4। तो आपण वाचण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचा अर्थ वाचूया। तर सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति या तासां ब्रह्म महद् योनिम् अहम बीज प्रदापिता। हे कौन्तेय, भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे। तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात सगळ्या जीवांचा पिता मी आहे। पुढे वाचूया। अर्थात ज्यांच्या त्यांच्या विविध कर्मानुसार सर्व प्रकारच्या योनींमध्ये जीव आहेत, म्हणजे जीव आहे तो एका जन्मामध्ये काही कर्म करतो त्यानुसार काय त्याला पुढचे जन्म त्याला प्राप्त होतात। तर काय त्याचे जसे विविध कर्म आहेत त्यानुसार वेगवेगळ्या योनींमध्ये जीव आहेत। पण भगवंत या ठिकाणी दावा करतात की ते या सर्वांचेच पिता आहेत, म्हणजे असं नाही की फक्त मनुष्याचेच भगवंत पिता आहेत, प्रत्येक योनी प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, जलचर, हे सगळे 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 जे 84 लाख योनींचं आपण चर्चा करणार आहोत पुढे, तर सगळ्या जीवांचे भगवंत पिता आहेत। यासाठीच पतित आणि बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी तसेच त्यांना, म्हणजे कोणाला, आपल्यासारख्या बद्ध जीवांना सनातन शाश्वत धामामध्ये पुन्हा बोलवण्यासाठी भगवंत अवतार घेतात। तर असे जे भगवंत आहेत, भगवंत सनातन आहेत, त्यांचेच आपण अंश आहोत, त्यामुळे आपण पण सनातन आहोत। भगवंतांना सोडून या भौतिक जगतात येऊन पडलेलो आहोत उपभोग घेण्याच्या इच्छेने, मात्र भगवंत दयाळू आहेत, त्यांना आपला उद्धार करायचा आहे। आपण पतित झालो आहेत, आपण इथे पडलो आहोत, या भौतिक जगतात आलो आहोत, बद्ध होऊन पडलो आहोत, कारण भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण जगत आहोत। तर आपल्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी
आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा जे सनातन शाश्वत धाम आहे भगवंतांचं तिथे बोलवण्यासाठी भगवंत अवतारित होतात. तर भगवंत का अवतार घेतात हे इथे आपल्याला समजलंय. पुढे आपण वाचूया. सनातन धामामध्ये प्रवेश केल्यामुळे जीव पुन्हा भगवंतांच्या सहवासात आपले शरीर प्राप्त करतात. तर असे हे जे जीव आहेत ते भगवंतांच्या धामात गेल्यावर त्यांना मूळ शरीर जे आहे ते प्राप्त होतं. तर प्रभुपाद या संदर्भात एका ठिकाणी समजवताना म्हणतात की बद्ध जीव आहे तो भौतिक जीवनात जेव्हा जीवन जगतो तेव्हा तो काही भगवंतांना हे भगवंता अवतरित व्हा अशा काही प्रार्थना करत नाही. भगवंतांचाच उलट आग्रह असतो की हे जीवा तू इथे पडला आहेस, या जगतात आला आहेस मला सोडून आणि इतकी दुःख भोगतो आहेस, त्यामुळे तू काय कर आता पुन्हा माझ्या शाश्वत धामात चल. आणि त्यासाठीच भगवंत अवतरित होतात. तर असे भगवंत आहेत ते कसे आहेत, खूप कृपाळू आहेत, दयाळू आहेत. आणि भगवंतांचे जे अनेक अनेक भक्त आहेत तेही भगवंतांसारखेच कृपाळू आहेत. म्हणून तर आपण सगळे भक्ती करतोय, तर आपण भक्तीत आलो, अनेक अनेक भक्त आपल्याला भेटले कोणाकोणाला, आणि मग आपल्याला ह्या भक्ती मार्गाचा थोडंसं ज्ञान मिळालं, माहिती मिळाली आणि आपण भक्ती सुरू केली. तर भगवंत दयाळू आहेत आणि भगवंतांचे हे भक्त आहेत तेही दयाळू आहेत आणि त्यामुळे ते प्रचार करतात. पुढे वाचूया. स्वतः भगवान विविध अवतार धारण करतात किंवा आपल्या विश्वासू सेवकांना पुत्र, पार्षद अथवा आचार्य म्हणून बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी पाठवतात. तर हे सगळं भगवंत का करत आहेत, कारण ध्येय काय आहे भगवंतांचं, जे जीव आपण सगळे जीवात्मा आहोत, भगवंतांचे मुलं आहोत, ते आपण मुलं आहोत, आपल्या सगळ्यांचा उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं. आपण या भौतिक जगतात आहोत तर आपण कुठे जायला पाहिजे, हे भौतिक जगत इकडचा त्रास सोडून कुठे सनातन धामात परत जाण्यासाठी भगवंत अवतरित होतात. आणि त्यामुळे ते बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी कधी कधी आपल्या विश्वासू सेवकांना वगैरे पण पाठवतात. पुढे वाचूया. यावरून सिद्ध होते की सनातन धर्म हा कोणत्याही भौगोलिक धर्माच्या पद्धतीपुरताच मर्यादित नसून ते शाश्वत भगवंतांशी संबंध असणाऱ्या शाश्वत जीवांचे शाश्वत कार्य आहे. ते काय म्हटलं आहे की सनातन धर्म आहे तो काय आहे, भौतिक भौगोलिक धर्म, भौगोलिक म्हणजे भूमीवरचा ह्या भागावाल्यांचाच सनातन धर्म आहे, इतर कोणाचा सनातन धर्म नाही असं नाही आहे. शाश्वत जीव आहे त्याचा शाश्वत भगवंतांशी जो काही संबंध आहे तो पुन्हा संबंध स्थापित करण्यासाठी हा जो जीव आहे तो कार्य करतो शाश्वत असं. तर त्या कार्याला, जीवाच्या कार्याला सनातन धर्म असं म्हणतात. थोडंसं हे जर कठीण वाटत असेल तर प्रभुपाद अतिशय सुरेखरित्या सोप्या भाषेत पुढे हळूहळू आपल्याला हे सगळं समजवत आहेत. तर आपण समजून घेऊया की कसं हे जीवाचं शाश्वत कार्य आहे. तर शाश्वत जीवाचा शाश्वत भगवंतांच्या प्रती असलेला शाश्वत धर्म म्हणजे सनातन धर्म. सनातन जीवाचे सनातन भगवंतांच्या प्रती जे सनातन कर्तव्य असते त्याला सनातन धर्म असं म्हणतात. तर इथे आता भौगोलिक धर्म असं म्हटलंय ना, भौगोलिक धर्माचा ह्याचा नीट विचार करूया आपण. की आपण जेव्हा म्हणतो की हिंदू धर्म, त्यावेळी आपण काय विचार करतो की अरे हा म्हणतोय ना हा मी हिंदू धर्माचा आहे, तर आपण म्हणतो म्हणजे हा व्यक्ती हिंदू धर्माचा आहे आणि तो हिंदू धर्माच्या या या नियमांचे, कोणत्या तरी नियमांचे पालन करतो आहे. एखादा जेव्हा म्हणतो की मी मुस्लिम धर्माचं पालन करतो तेव्हा आपण जाणतो की हा मुस्लिम धर्माचे काही नियम आहेत त्याचं पालन करतोय, जसं नमाज पढतोय वगैरे. कोणी म्हणतोय की मी ख्रिश्चन धर्माचं पालन करतोय तर आपण जाणतो की हा तो याचे नियम पालन करतोय, बायबल वाचतोय रोज, ख्रिश्चन धर्मग्रंथ असत अशा प्रकारे. तर ह्याला म्हटलं जातं भौगोलिक.
किंवा एक 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 विशिष्ट असे म्हणतात की अरे ह्या इस्लाम कंट्री आहे, तर इस्लाम इस्लामी लोक सगळे इथे राहतात आणि इस्लाम धर्माचं पालन करतात वगैरे असं. पण अशा रीतीने हा भौगोलिक धर्माच्या पद्धतीपुरताच हा सनातन धर्म नाही आहे, हे आता आपण थोडंसं समजून घेऊया. तर धर्म म्हणजे काय आहे? कर्तव्य दाखवतो. तर त्या व्यक्तीने ते कर्तव्य करायला हवे. जसं आता आपण आपल्याबद्दल जर बघितलं तर आपण सगळेजण आहेत, भक्ती करतो आहोत, तर आपण सनातन धर्माचं पालन करतोय. आपल्या कपाळावर आपण तिलक लावतो, भगवंतांना रोज नमन करतो, प्रणाम करतो, स्वयंपाक करून भगवंतांना नैवेद्य दाखवतो म्हणजेच भोग लावतो. नंतर अशा प्रकारे काय आहेत, ही जी काही भगवंतांच्या प्रति जी केलेली सेवा आहे, कर्म आहेत, कार्य आहेत, त्याला काय म्हटलं जातं, ही जी सगळी कर्म आहेत भगवंतांच्या प्रति केलेली, ती सगळी आपली शाश्वत कर्म आहेत. हां, तर जीव शाश्वत आहे, भगवंत शाश्वत आहेत, आणि ह्या दोघांमधल्या म्हणजे जीव आणि भगवंतांमधला जो जे काही भक्तिमय संबंध आहे, तर तो संबंध कशा रीतीने आपण दाखवतो, जीव आपण भगवंतांसाठी काहीतरी कार्य करतो. हां, तर ही सगळी जी कार्य आहेत त्याला म्हटलं जातं, हे सगळं सनातन धर्माचं कार्य आहे. पुढे वाचूया आपण. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्म म्हणजेच जीवांचे शाश्वत कार्य होय. तर पूर्वी सांगितलं आहे आधीच की काय सनातन धर्म म्हणजे जीवाचं शाश्वत कर्म. तर जीवाचं शाश्वत कर्म म्हणजे काय, कोणाला कन्फ्युजन असेल की अरे आपण तर मानवी देह धारण केला आहे, तर आपण आपल्या जीवनात कितीतरी कर्म करत असतो, कार्य करत असतो, तर ती कोणती त्यातली शाश्वत कार्य आहेत, काय आहे, तर थोडंसं एका प्रवचनात प्रभुपादाने सांगितलं होतं, ते इथे थोडक्यात समजवते आहे. की आता समजा, आता माझ्यावर उदाहरण देऊन मी समजवते की समजा जर मी आदल्या जन्मी पुरुष होते आणि त्यावेळी मग माझी कशी कार्य असतील, सगळी कर्तव्य असतील, एक पुरुष म्हणून सगळी कर्तव्य असतील. पण जेव्हा माझा आदल्या जन्मी मृत्यू झाला तेव्हा काय झालं, माझी ते पुरुष शरीरातली सगळी कर्तव्य संपली होती. बरोबर. असंच पूर्वी कधीतरी कदाचित मी एखादं प्राणी असेल, समजा आपण धरू की एखादं झुरळ मी होते, तर ते झुरळ जसं कार्य करतं तसं मी त्या शरीरात असताना कार्य केलं असेल. पण जेव्हा झुरळाचा देह सोडला तेव्हा ते कार्य करणं सोडलं. आता मी स्त्रीच्या शरीरात आहे, तर स्त्रीच्या शरीरात आहे त्यानुसार मी कार्य करते. तर या जीवनात सुद्धा आपण कसं वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळी जीवनाचा जो टप्पा असतो, वय असतं, त्यानुसार आपली वेगवेगळी कार्य बदलत असतात. आपण जेव्हा शाळेत जायचो त्यावेळी काय शालेय शिक्षण घेत असतो, मग पुढे नोकरी करली, मग मुलं झाली तर मुलांना सांभाळणं ही कार्य आहेत. तर अशा प्रकारे हा जो जीव आहे तो जसं जसं शरीर धारण करतो आणि वेगवेगळ्या वयात त्याच्यावर वेगवेगळ्या कार्यांची जबाबदारी येते आणि तो वेगवेगळी कार्य करत असतो. लहानपणी जसं आपण खुळखुळा भातुकली खेळत होतो, तरुणपणी तरुण झालो तेव्हा खो खो कबड्डी असे मैदानी खेळ खेळत होतो, आणि आता ती कार्य आपण काही करत नाही आता, कारण म्हातारपणाकडे झुकलेलो आहे. तर अशा प्रकारे काय आहे, आपण ही जी कार्य करतो जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात, ती काय आपल्या जीवनातली सगळी कार्य आहेत. हां, तर ही काही शाश्वत कर्म किंवा कार्य नाहीत, एवढं आपल्याला कळलं. तर आता आपण सगळे आपल्या समोर भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतोय. रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आपण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवंतांविषयी रोज काहीतरी श्रवण करतो. जसं आता आपण मी वाचते, तुम्ही ऐकता आहात, नंतर स्वतः आपण काहीतरी अभ्यास करतो, वाचन करतो भगवद्गीता भागवतमचं, भगवंतांविषयी काहीतरी चर्चा करतो. तर हे सगळं जे भगवंतांना केंद्रित ठेवून जे केलेलं कार्य आहे, हां, ते कसं आहे, शाश्वत आहे. जसं आता आपण सगळेजण जप करतोय, आणखीन काही वर्षांनी बघाल तरी आपण जपच करत असणार,
आणखीन म्हातारे झाले तरीही जप करत असणार. मृत्यूच्या वेळीही आपण भगवंतांचं नाम घ्यायचं आहे आणि मृत्यूनंतरही आपण भक्ती पूर्ण झाल्यावर भगवंतांच्या धामात जाऊ तेव्हाही भगवंतांचं नाम घेत असू. तर अशा प्रकारे ही भगवंतांची सेवा आपण सुरू केली आहे भक्तांच्या मार्गदर्शनानुसार. तर आपण हे जे भक्तिमय कार्य करतो आहोत तर ते कार्य कसं आहे, त्यामध्ये आपण श्रवण करतो, स्मरण करतो, भगवंतांचं कीर्तन करतो आणि पूजन करतो. तर ही सगळी कार्य आहेत ती भगवंतांच्या संबंधित करतो. तर जी कार्य भगवंतांच्या संबंधित असतात त्या कार्यांना सनातन म्हणतात आणि हीच आपल्या सगळ्या जीवांची सनातन कार्य आहेत. तर शरीराशी संबंधित कार्य म्हणजे काय हे कळलं आपल्याला. शरीर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आपण वेगवेगळी कार्य करत असतो आणि भगवंतांच्या संबंधित कार्य आहेत ती काय आहेत हे आपण नीट समजून घेतो. बरोबर, म्हणजेच काय, जीव विविध शरीरात असतो आणि त्यावेळी तो त्या त्या शरीराच्या संबंधात कार्य करत असतो, पण स्वतः जीव कोण आहे, शाश्वत आहे, भगवंतांचा तो अंश आहे. आणि जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. जीव हा काय करतो, जीवाचं स्वरूप स्थिती काय आहे, तो कृष्णाचा नित्यदास आहे. जीव भक्तिमय कार्य करतो आणि ती भक्तिमय कार्य असतात तीच शाश्वत असतात आणि ती तशी कार्य करणं, भगवंतांची सेवा करणं ही कार्य करणं ह्यालाच काय म्हटलं जातं, जीवाचा सनातन धर्म. मग हा जीव जगताच्या म्हणजे जगाच्या देशात, कोणत्याही देशात असो, जगाच्या पाठीवर कुठच्याही भागात जन्माला येऊ दे, कुठच्याही धर्माच्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला येऊ देत, हां, पण तो जीव जीवाचा शाश्वत धर्म सनातन धर्म काय असणार आहे, भगवंतांशी जोडलं जाणं, भगवंतांविषयी श्रवण करणं म्हणजे ऐकणं, भगवंतांविषयी बोलणं, भगवंतांविषयी चिंतन करणं, भगवंतांची सेवा करणं, म्हणजेच काय, भगवंतांच्या प्रती भक्तिमय कर्म करणं. म्हणजे हा जीव कुठेही असला तरी तो कोण आहे, त्याचा धर्म कोणता आहे, सनातन धर्म आहे. तर या भौतिक जगतात हा जीव आहे तो काय करतो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा करून काही कर्म करतो, कार्य करतो. तर ती कार्य आहेत ती सगळी त्या जीवाला कर्मबंधनात अडकवतात. पण जीव जेव्हा भगवंतांच्या संबंधित कोणतीही कार्य करतो तेव्हा भक्तिमय कार्य करतो, अशा भक्तिमय कार्यामुळे हे जे कर्मबंधन आहे त्यातून जीव मोकळा होतो आणि असं कर्मबंधन संपलं, भक्ती करत राहिला तो, तर काय होणार आहे, तो भगवंतांच्या धामात जायला तयार होतो.